Okay, next question baga. Which of the following system depends on phylum class order? Okay, phylum class order nusar kontya system madhe classification kele jato? Taxonomical. Okay, talk. Oh, taxonomical jale, taxonomical yam rahile ta. Which one of the following system is more convenient for practical purpose? Okay, practical purpose saathi morphological. अल्फाबेटिकल का मॉर्फोलॉजिकल मैडम मॉर्फोलॉजिकल करेक्ट आंसर है ठीक है. मॉर्फोलॉजिकल देन नेक्स्ट बघा प्रैक्टिकल पर्पस साठी मॉर्फोलॉजिकल. क्रूड ड्रग मीन्स प्रोडक्ट फ्रॉम प्लांट एंड एनिमल ओरिजिन इन डैश डैश फॉर्म. ओके क्रूड ड्रग म्हणजे काय असतात जे ड्रग आहेत प्लांट चे रॉ फॉर्म. नेक्स्ट बघा एडल्ट्रेशन मीन्स डिबेसमेंट ऑफ एन आर्टिकल विथ सिमिलर और डिफरेंट लुकिंग सब्सटेंसेस का फक्त सिमिलर लुकिंग सिमिलर पीसेस ऑफ pieces of amber colored glass in colophony. The example of amber colored glass in colophony hey harmful adulteration cha example ahe. Then pharmacognosy the study of plant animal crude drug ka drug crude drugs. Attack of microorganism means hum madam mute kara fakt aika mi vicharla nantaras mala. ओके मी विचारल्यानंतरच मला आन्सर करा म्यूट करा. ठीक आहे नेक्स्ट बघा अटॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स डिटेरिओरेशन स्पॉयलेज ऍडमिक्सचर का इन्फेरियोरिटी. अटॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स डिटेरिओरेशन. ओके इंटेंशनली ऍडिशन ऑफ इन्फेरियर मटेरियल विथ जेन्युइन ड्रग मीन्स इंटेंशनली जर ऍडिशन केलेली असेल तर त्याला काय म्हटलं जातं सफोस्टिकेशन. नेक्स्ट बघा ऍडमिक्चर इज ड्यू टू इग्नोरन्स केअरलेसनेस बोथ ए अँड बी अँड नन ऑफ दी. ओके तर याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी ऍडमिक्चर इग्नोरन्स किंवा केअरलेसनेस पणामुळे सुद्धा होऊ शकतं. ओके नेक्स्ट बघा डिटर्मिनेशन ऑफ स्टोमेटल इंडेक्स इज डॅश डॅश टाइप ऑफ इव्हॅल्युएशन. डिटर्मिनेशन ऑफ स्टोमेटल इंडेक्स इज microscopical evaluation. To study shape margin apex is known as dash dash evaluation. Okay shape margin apex kashamadhe yete hai sagla morphological madhe. Next baga who is considered as father of surgery. Father of surgery kon ahe Shushrut. Seed and fruit drugs should be collected when they are fully grown and ripened. Okay fully grown and ripe झाल्यानंतर सीड आणि फ्रूट काय केले जातात कलेक्ट केले जातात. स्टोमेटल नंबर इज द मेथड ऑफ मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन फिजिकल केमिकल इव्हॅल्युएशन बायोलॉजिकल. ओके मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन स्टोमेटल नंबर. ठीक आहे देन फॉर्म्युला दिला आय इज इक्वल टू एस एस इंटू हंड्रेड अपॉन ई प्लस एस इज द फॉर्म्युला ऑफ स्टोमेटल इंडेक्स. नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट गिव्ह येलो पीपीटी विथ अल्केलॉइड. ओके याचे आन्सर आहे हॅगर्स रिएजंट. येलो पीपीटी देत अल्केलॉइड बरोबर अल्केलॉइड झाले तुम्हाला. डायटर्पिन्स कंटेन्स नंबर ऑफ आयसोप्रिन युनिट. डायटर्पिन मध्ये चार आयसोप्रिन युनिट असतात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मेथड ऑफ आयसोलेशन ऑफ होलाटाईल ऑइल. ओके ह्या वरील सर्व हायड्रोडिस्टिलेशन इन्फ्लुरेज आणि युकेली मेथड या सर्व मेथड होलाटाईल ऑइलच्या आयसोलेशन साठी युज केले जातात. नेम द फॉलोइंग कॉम्बिनेशन टू फॉर्म ग्लायकोरेजिन. ग्लायकोरेजिन याच्यामध्येच दिले ग्लायको आणि रेझिन म्हणजे शुगर आणि रेझिन.
नेक्स्ट बघा डिफरंट मेथड्स ऑफ एलोट्रेशन. सब्स्टिट्यूशन विथ सुपरफिशियल इज सिमिलर बट इन्फेरियर ड्रग्स, देन सब्स्टिट्यूशन बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सब्स्टिट्यूएंट आणि सिंथेटिक केमिकलने सुद्धा एलोट्रेशन केलं जातं. म्हणून ऑल ऑफ द अबव हे आन्सर आहे. नेम द ड्रग विच कंटेन्स ओलिओ गम रेझिन. ओके, मीर मध्ये ओलिओ गम रेझिन असतं. एक्झाम्पल मध्ये दिले मी तुम्हाला. फार्माकोग्नोसिस डिफाइंड ऍज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ फ्रूट ड्रग अलॉंग विथ देअर हिस्ट्री, मेथड ऑफ कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर द मार्केट. ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. नेक्स्ट बघा. Volatile oils are odorless and colorless principles of plants and animal sources. These are evaporated when exposed to air at ordinary temperature. True ahe pan. Next baka, name the following combination to form oleoresin. Ata oleoresin the khali pe ke kontu combination hai. Oleo manje volatile oil ani resin. Okay, volatile oil and resin. नेक्स्ट बघा. ऑइल इज इव्हॅपोरेटेड ऍट रूम टेम्परेचर. कोणतं ऑइल इव्हॅपोरेट होते रूम टेम्परेचरला? होलाटाईल ऑइल. बाकीचे सगळे फिक्स्ड ऑइल आहेत. अरेचिस ऑइल, कॅस्टर ऑइल. देन 34 नंबर क्वेश्चन बघा. डॅश डॅश आर फाउंड इन ऑल होलाटाईल ऑइल्स ऑफ प्लांट अँड अॅनिमल ओरिजिन. ओके, आता खालील पैकी कोणतं जे आहे जे होलाटाईल ऑइल मध्ये प्रेझेंट असतं प्लांट आणि अॅनिमल ओरिजिनच्या? ओके, तर हे टर्पेनॉइड. टर्पेनॉइड बघितलं ना आपण अगोदर, होलाटाईल ऑइल सेपरेट करतो त्याच्यानंतर टर्पेनॉइड सेपरेट करतो. टर्पेनॉइड हे होलाटाईल ऑइल मध्ये प्रेझेंट असतं. नेक्स्ट बघा. डॅश डॅश इज ऑब्टेन फ्रॉम डेफिनेट अँड एनाटॉमिक पार्ट ऑफ द प्लांट सच एज फ्लॉवर्स, लीव्स, फ्रुट्स. ओके, हे कोणते? डेफिनाईट ऑर्गनाइज्ड म्हटल्यानंतर ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. डेफिनाईट स्ट्रक्चर आहे त्याला. डेफिनाईट स्ट्रक्चर नसेल तर अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. फ्लॉवर्स, लीव, जे प्लांटचे पार्ट आहेत त्याला ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग म्हटलं जातं. अनऑर्गनाइज्ड वेगळे. गम. त्याच्यानंतर लॅटेक्स हे अनऑर्गनाइज्ड झाले. व्हॉट आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग? ओके, आता खालील पैकी ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग्सचे एक्झाम्पल. ऑर्गनाइज्ड कोरिएंडर काय आहे? हे फ्रूट आहे. फनेल काय आहे? फ्रूट आहे. दतुरा काय आहे? लीफ आहे. त्याच्यामुळं हे सगळे काय आहेत? पार्ट आहेत प्लांटचे. त्याच्यामुळे एक आन्सर काय असेल? ऑल ऑफ दी अबव. ऑर्गनाइज्ड ऑर्गन म्हणजे प्लांटचे ते ऑर्गन आहेत. नेक्स्ट बघा. मेरिट्स ऑफ मॉर्फोलॉजिकल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. मॉर्फोलॉजिकल मेथड जे आहे क्लासिफिकेशनचे त्याचे मेरिट काय आहेत बघा. इट इज मोस्ट युजफुल फॉर प्रॅक्टिकल पर्पज. ओके, हे पण आहे. देन एनी ऍडिशनल एंट्री ऑफ ड्रग्स कॅन बी इझिली डन, होऊ शकते. इट इज व्हेरी युजफुल फॉर ऍडल्ट. ओके, आपण पाहता क्षणी ओळखू शकतो की याच्यामध्ये ऍडल्ट्रेशन आहे का नाही. त्याच्यामुळं आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रेझिन्स आर अँड अमॉर्फस मिक्सचर ऑफ इसेन्शियल ऑइल्स, ऑक्सिजनेटेड प्रोडक्ट ऑफ टर्पिन्स अँड कार्बोक्झिलिक ऍसिड अँड फाउंड ऍज अँड एक्सुडेशन फ्रॉम दी ट्रंक ऑफ ट्रीज. म्हणजे ट्रू आहे रेझिनची डेफिनेशन. नेक्स्ट बघा. ऍडल्ट्रेशन इज सबस्टिट्यूटिंग दी ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शली ऑर कम्प्लिटली विथ ऑर अनदर सिमिलर टाइप ऑफ ड्रग. याचा आन्सर आहे ट्रू. बघा. लाइकोकोडीन स्कोर मेथड इज यूज्ड फॉर पावडर ड्रग हॅव्हिंग वेल डिफाइनाइट पार्टिकल साइज, सिंगल लेयर सेल ऑफ टिश्यू. त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म थिकनेस आणि ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव. ओके, वरील सर्व करण्यासाठी लाइकोकोडीन स्कोर मेथड यूज केली जाते. ठीक आहे, सोपं होतं क्वेश्चन पेपर. मॅडम म्यूट करा, काय प्रॉब्लेम आहे? लोकरे प्रेरणा. हा मॅडम बोला. नाही मॅम. हा बंड. हा काय प्रॉब्लेम नाहीये. कुणीतरी मला मेसेज केला होता की मॅडम आन्सर की टाका आणि ते काय डिस्कस करा. हा समजलं? सोपा होता पेपर एकदम. मॅम मार्क सांगा की. मार्क तुम्हाला सांगायचे की नंतर रिलीज करायचा स्कोर तुमचा. छान पडले सगळ्यांना. कोण आहे? केशव निकम.
आहेत का आता जॉईन केशव निकम? ठीक आहे, आपला नेक्स्ट चॅप्टर चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करूयात आपण. ओके, चॅप्टर नंबर 5 बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड थेरपेटिक इफिकसी ऑफ दी फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ क्रूड ड्रग्स. सिलेबस कॉपी असेल तर त्याच्यामध्ये बघा बायोलॉजिकल सोर्स काय काय स्टडी करायचं आपल्याला ड्रग्सचं. बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट and therapeutic efficacy of the following categories of crude drug. त्याच्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी स्टडी करतोय आपण लॅक्झेटिव्ह. लॅक्झेटिव्ह हॅलो मॅम. हां बोला मॅम, तुम्ही आम्हाला पहिल्या 3 चॅप्टरच्या तुमच्या नोट्स द्या. माझ्या नोट्स म्हणजे तुम्ही काढलेले द्या क्या, म्हणजे सरांनी एवढं काय आम्हाला डिटेल्स मध्ये नाही ते दिले, त्यामुळं आम्हाला म्हणजे स्टडी करताना तुमच्या वेगळ्या आता इथनं पुढच्या आणि ते मागच्या, मग तुम्ही काढले असल्या तर मग त्या 3 चॅप्टरच्या तुमच्याच द्या आम्हाला पण. मी जे क्वेश्चन दिले होते ते सरांनी शिकवलेले नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही मॅम, म्हणजे सरांनी असं जास्त तुम्ही आता कशा दिले त्या नोट्स पूर्ण असं क्लासिफिकेशन एंटरप्रेन्युअरचं तसं तुम्ही जास्त डिटेल मध्ये दिले, सरांनी एवढे डिटेल मध्ये दिले नाही त्या. ते तुम्हाला लागणारच नाही त्याच्यामुळे नसेल दिलं सरांनी. बरोबर आहे का मॅडम? आपण त्याची रिव्हिजन पण घेतली की तुम्हाला बर ठीक आहे, बघू असतील तर सेंड करते माझ्याकडे, मला पण चेक करावे लागतील. हा ओके मॅम. हा आपण 5वा चॅप्टर स्टार्ट करतो. पाचव्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचं त्या ड्रगची, ड्रगचा बायोलॉजिकल सोर्स, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रत्येक ड्रगचे, थेरपेटिक इफिकसी आणि ओके ठीक आहे, बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि थेरपेटिक इफिकसी स्टडी करायची आपल्याला. तिथून काय बघणार आहे आपण, जे ग्रुप आहेत हा थेरपिटिक नेचर नुसार त्याचं ग्रुपिंग केलंय, हा फार्मॅकोलॉजिकल ग्रुपिंग केलंय त्याचं, आणि त्याच्यामधले ड्रग प्रत्येक कॅटेगरीचे ड्रग आपण स्टडी करणार आहे. तर त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला त्या ड्रगचा बायोलॉजिकल सोर्स, देन देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणकोणते प्रेझेंट आहेत केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याचे, आणि
थेरपेटिक युजेस, थेरपेटिक इफिकसी म्हणजे युजेस, हा त्याचे आपण प्रत्येक ड्रगचे अकॉर्डिंग टू त्याचे फार्माकोलॉजिकल जे ग्रुपिंग केलेलं आहे त्याच्यानुसार त्या ड्रगचे आपण हे कॅरेक्टर्स बघणार आहोत. हा ज्यामध्ये फर्स्ट आहे लॅक्झेटिव्ह, फर्स्ट ग्रुप कोणता आहे लॅक्झेटिव्ह. ओके, लॅक्झेटिव्ह आर ड्रग्स दॅट रिलीव कॉन्स्टिपेशन. लॅक्झेटिव्ह म्हणजे काय असतात, द ड्रग्स दॅट रिलीव कॉन्स्टिपेशन बाय लुझिंग स्टूल्स ऑर इंड्यूसिंग अ बोवेल मुवमेंट. ओके, इंटेस्टाइनचे मुवमेंट वाढवून किंवा बाय लुझिंग स्टूल्स. ओके, अशा प्रकारे हे कॉन्स्टिपेशन रिलीव करण्यासाठी हे जे लॅक्झेटिव्ह ड्रग्स आहेत ते हेल्प करतात. नेक्स्ट बघा, सम लॅक्झेटिव्ह आर ऑल्सो युज बिफोर बोवेल प्रोसिजर्स ऑर एक्झामिनेशन. लॅक्झेटिव्ह कम्स एज पिल्स, कॅप्सूल्स, लिक्विड. ओके, तर हे लॅक्झेटिव्ह जे आहेत कशासाठी युज केले जातात, बिफोर बोवेल प्रोसिजर ऑर एक्झामिनेशन. जर बोवेलचं म्हणजे स्टमकचं जर आपल्याला एक्झामिनेशन किंवा एखादं सर्जरी करायची असेल तर त्यावेळेस सुद्धा हे लॅक्झेटिव्ह यूज केले जातात फॉर एम्प्टी बोवेल. नेक्स्ट बघा, लॅक्झेटिव्ह कम्स एज पिल्स, कॅप्सूल्स, लिक्विड्स. तर हे लॅक्झेटिव्ह कशा कशा म्हणजे कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये असतात बघा, पिल्स असू शकतात त्याच्या, कॅप्सूल्स असू शकतात, लिक्विड्स. ओके, फूड्स मधून सुद्धा आपण ते इंगल करू शकतो. गम्स असतात, सपोजिटरीज असतात अँड एनेमा सुद्धा ह्याचे असतात. ओके, हे डोसेज फॉर्म आहेत. ठीक आहे, तर ह्या सर्व डोसेज फॉर्म मधून हे लॅक्झेटिव्ह दिले जातात. आता आपण स्टडी कोणकोणत्या ड्रग्सचा करणार आहे बघा, इथं ॲलो, रुबाब, कॅस्टर ऑइल, इसाबगुला, सेन्ना. तर हे चार ड्रग आपण इथं बघणार आहोत. ओके, तुम्हाला इथं ॲलो, कॅस्टर ऑइल, इसाबगुला आणि सेन्ना चारच ड्रग आहेत, पण रुबाब सुद्धा आहे लॅक्झेटिव्ह म्हणून तुम्ही इथं घेतलेला आहे. ठीक आहे, रुबाब नोट्स मध्ये नसेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, फर्स्ट ड्रग ॲलो. ॲलोवेरा इज अ प्लांट. ठीक आहे, कंटिन्यू करूयात आपण. पाच ड्रग चार ड्रग बघणार आहेत आपण लॅक्झेटिव्ह मध्ये, ॲलो, कॅस्टर ऑइल, इसाबगुला आणि सेन्ना. ॲलो फर्स्ट ड्रग आहे ॲलो, ॲलोवेरा. ॲलोवेरा इज अ प्लांट स्पेसिस ऑफ दी ॲलोजिनस. ओके, ॲलोजिनस जिनस कोणता या प्लांटचा, ॲलो. इट ग्रोज वाईडली. ओके, इट ग्रोज वाईडली इन ट्रॉपिकल क्लायमेट्स अँड इट ऑल्सो कल्टिवेटेड इन ड्यू टू इट्स ॲग्रिकल्चर अँड मेडिसिनल व्हॅल्यूज. रे कल्टिवेट केलं जातं ॲग्रिकल्चरल आणि मेडिसिनल व्हॅल्यू असल्यामुळे. सिनोनिम आहे याचं आलवा, ॲलो, त्याच्यानंतर कुमारी. काही जे ॲलोवेराचे जे काही तुम्हाला सिनोनिम माहीत असतील मराठी हिंदी तिथं तुम्ही लिहू शकता सिनोनिम. बायोलॉजिकल सोर्स बघा, इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड ज्यूस ऑफ द लिव्ज ऑफ ॲलो बार्बिडेन्सिस. बायोलॉजिकल सोर्स महत्वाचा आहे. बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड थेरपेटिक व्हॅल्यू, हे तीन पॉइंट आपल्याला प्रत्येक ड्रगचे लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे, ॲलो, ॲलोवेराचा बायोलॉजिकल सोर्स काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड ज्यूस. ओके, ड्रायड ज्यूस यूज केला जातो ऑफ द लिव्ज ऑफ ॲलो बार्बिडेन्सिस. सायंटिफिक नेम काय आहे प्लांटचं, ॲलो बार्बिडेन्सिस. ॲलो बार्बिडेन्सिस, ओके, बिलॉंगिंग टू द फॅमिली लिलिएसी. आता ह्या ॲलोची फॅमिली कोणते, लिलिएसी, एल आय एल आय ए सी ई ए. ओके, ही फॅमिली लिहिताना स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. लिलिएसी, एल आय एल आय ए सी ई ए. ठीक आहे, बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय लक्षात ठेवाल, इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड ज्यूस ऑफ द लिव्ज ऑफ ॲलो बार्बिडेन्सिस. सायंटिफिक नेम आणि फॅमिली लिलिएसी. बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला,
कोणता पार्ट ऍक्च्युअल यूज केला जातोय त्या प्लांटचा आणि त्याचं सायंटिफिक नेम आणि फॅमिली. ओके, ॲलो मध्ये काय यूज केलं जातंय? ड्राय ज्यूस ऑफ द लिव्ज. ओके, लिव्जचा ड्राय ज्यूस यूज केला जातोय. प्लांटचं नाव काय आहे? ॲलो बार्बिडेन्सिस आणि फॅमिली कोणते? लिलिएसी. ओके, त्याच्या व्हरायटीज पण आहेत तिथं. ॲलो, ओके, ॲलो बार्बिडेन्सिस मिलर पूर्ण नाव आहे, पण तुम्ही फक्त ॲलो बार्बिडेन्सिस एवढंच लक्षात ठेवायचंय. देन ॲलो फोरेक्स मिलर, देन ॲलो आफ्रिकन मिलर, हे जे कॉमन नेम आहे ते लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. आणि फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं, ॲलो बार्बिडेन्सिस. ठीक आहे, हे जे आहेत त्याच्या व्हरायटीज आहेत. बिलॉंगिंग टू द फॅमिली लिलिएसी. समजतंय का बाळांनो? इथून पुढचे जे ड्रग आहेत तुम्हाला ते असेच लक्षात ठेवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. ड्रग होत आहे तोपर्यंत तुम्ही त्याचा चार्ट बनवून टाकायचा. ड्रग लॅक्झेटिव्ह नाव लिहायचं ड्रगचं, ॲलोवेरा किंवा ॲलो बायोलॉजिकल सोर्स लिहायला सुरुवात करायची. फोर्स त्याचा कोणता पार्ट युज केला जातोय, त्याच्यानंतर त्याचं सायंटिफिक नेम अँड आफ्टर दॅट देअर फॅमिली. ओके, एका ड्रगची पूर्ण असे वेगवेगळ्या पेनी लिहायची आणि एका ह्याच्या एका चार्ट मध्ये चार ते पाच ड्रग बसवायचे, हा भिंतीला चिटकवून द्यायचे आणि हे पाठच करायचं. समजतंय का भोसले मॅडम? येस मॅम. हा समजतंय ना? येस मॅम. तोपर्यंत समजतो, थोडस लक्षात राहतो. खूप सारे ड्रग आले की नाही? खूप सारे ड्रग आहेत. तुम्ही सिलेबस कॉपी चेक करा, आपले जवळजवळ आपल्याला 60 ते 65 ड्रग आहेत. एवढे ड्रग लक्षात ठेवताना नाकी नाही होते, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागायचं. लगेच चार्ट बनवायचा, भिंतीला चिटकवायचा, पाठच करायचं. हा, ॲलो बार्बिडेन्सिस कोणता पार्ट यूज केला जातोय? ड्राय ज्यूस ऑफ द लिव्ज. हा, पानांचा ड्राय ज्यूस यूज केला जातोय. हा झाला एक पार्ट बायोलॉजिकल सोर्स मधला. ॲलो बार्बिडेन्सिस सायंटिफिक नेम हा दुसरा पार्ट आणि लिलिएसी फॅमिली हा तिसरा पार्ट, लक्षातच ठेवायचं. देन नेक्स्ट बघूयात आपण. ओके, जिओग्राफिकल सोर्स तुम्हाला विचारत नाहीत तरी पण आपण बघूयात तुमच्या माहितीसाठी. मोस्ट ऑफ द स्पेसिस ऑफ द ॲलो आर इंडिजिनस टू आफ्रिका. ओके, आफ्रिकामध्ये सुद्धा याचे कल्टिवेशन केलं जातं, बट नाऊ इंट्रोड्युस्ड इन टू वेस्ट इंडिज अँड युरोप. ओके, त्याच्यानंतर वेस्ट इंडिज आणि युरोपमध्ये सुद्धा त्याचं कल्टिवेशन होतं. इट इज कल्टिवेटेड थ्रू इंडिया. ओके, इंडियामध्ये सुद्धा कल्टिवेशन होतं, बट स्पेशली इन नॉर्थ वेस्ट अँड हिमालयाज. नॉर्थ वेस्ट आणि हिमालयाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये इंडियामध्ये आपलं हे ह्याचं ॲलोचं कल्टिवेशन केलं जातं. प्रिपरेशन बघा कसं होतं त्याचं. फेरियस मेथड्स आर यूज टू प्रिपेअर ॲलोज. ओके, कमर्शियली इन आफ्रिका ॲज वेल ॲज इन वेस्ट इंडिज फॉलोइंग इज द जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके, कोणती मेथड? द फ्लेश, सॉरी, द फ्लेशी अँड सेन्साइड लिव्ज ऑफ द ॲलो आर कट नियर द बेसेस अँड अरेंज्ड इन वुडन थ्रू अ केरोसिन टिन ऑर फेसल ऑफ गोट स्किन एज टू फॉर्म द फी शेप्ड कॅव्हिटी बाय प्लेसिंग द कट अँड डाऊनवर्ड. ओके, तर अशा प्रकारे जे फ्लेशी आणि सेन्साइड ज्याच्यामध्ये जे गाव आहेत असे लिव्ज काय केले जातात ॲलोवेराचे, कट केले जातात नियर द बेस, बेस पासून कट केले जातात अँड आर अरेंज्ड इन वुडन थ्रू अ केरोसिन. ओके, केरोसिन मध्ये, केरोसिनच्या टिन मध्ये डिप केले जाते, फेसल मध्ये त्या डिप केले जातात. कशापासून बनवले असते? गोड स्किन पासून. हा, ॲज टू फॉर्म द व्ही शेप्ड कॅव्हिटी. ओके, व्ही शेप्ड कॅव्हिटी त्याच्यामध्ये बनवतात बाय प्लेसिंग द कट अँड डाऊनवर्ड्स. ओके, कट करून व्ही शेप ते बनवतात आणि ते गोड स्किन मध्ये ते डिप करून ठेवतात केरोसिन मध्ये. ओके, द लिव्ज अलाउड टू ड्रेन फुल्ली. ओके, त्याच्यानंतर ते केरोसिन आहे त्याच्यामधून ते, सॉरी, केरोसिनच्या टिन मध्ये ठेवलेलं आहे तर त्यातलं जे काय म्हणतात त्याला, तो आतला पार्ट आहे, फ्लेश आहे, तो पूर्णपणे रिमूव्ह केला जातो. द ज्यूस इज टेकन टू इव्हॅपोरेटिंग पॅन्स. आणि जो ज्यूस निघलाय त्यातला तो इव्हॅपोरेटिंग पॅन मध्ये घेतला जातो अँड कॉन्सन्ट्रेटेड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन बनवलं जातं. मेथड ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन अँड कुलिंग रिझल्ट्स इन ट्रान्सपरंट अँड ब्रिटल प्रोडक्ट. आणि हे कॉन्सन्ट्रेशनचं रिझल्ट काय होतंय, कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर काय होतंय, त्याचं ट्रान्सपरंट आणि ब्रिटल प्रोडक्ट तयार होतंय त्या ज्यूसचा, ॲलोच्या. नोन ॲज फिटेरियस ऑर लुसिड ॲलोज. ओके, त्यालाच काय म्हटलंय, विटेरियस किंवा लुसिड ॲलो म्हटलं जातं. ओके, स्लो कॉन्सन्ट्रेशन विथ ग्रॅज्युअल कुलिंग प्रोड्युस्ड हेपॅटिक ऑर लिव्हरी ॲलोज.
ओके इथे त्याचे प्रिपरेशनची मेथड थोडक्यात रिमूव्ह केला जातोय तो एलोचा जो आतला पार्ट आहे ज्यूस आहे तो रिमूव करायचा कॉन्सन्ट्रेशन बनवायचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतरच ब्रिटल आणि ट्रान्सपरंट पारदर्शक असा तो एलोचा ज्यूस कन्वर्ट होते ब्रिटल प्रोडक्ट मध्ये ठीक आहे तिथून पुढे त्याच्यावरती पीआरएस प्रक्रिया होऊन त्याच्यामधून डोसेज फॉर्म बनवले जातात आपल्याला हे विचारलं जात नाही फक्त लक्षात ठेवा हा ज्योग्राफिकल सॉरी प्रिपरेशन त्याचं कसं केलं जातं ज्योग्राफिकल सोर्स वगैरे हा तुम्हाला माहिती असावं म्हणून नेक्स्ट बघा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स एलोचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स हे सुद्धा विचारत नाहीत लक्षात ठेवा फक्त कलर कसा असतो एलोचा इट डिपेंड्स अपॉन दी व्हरायटी फ्रॉम विच इट इज ऑप्टेन ओके व्हरायटीनुसार एलोचा कलर बदलतो इट इज डार्क ब्राऊन ब्राऊनिश ब्लॅक और ब्लॅक इन कलर तर हे डार्क ब्राऊन असू शकतात ब्राऊनिश ब्लॅक किंवा ब्लॅक इन कलर असू शकतात एलो त्याच्या व्हरायटीनुसार ओर्डर कसा असतो कॅरेक्टरिस्टिक्स ओके स्पेसिफिक ओर्डर असतो त्याला एलोचा आणि सोर असतो थोडासा आंबट टेस्ट बघा कसे बिटर कडू इट इज फाउंड इन द फॉर्म ऑफ मासेस ऑफ फेरियस साइजेस ओके फेरियस साइजचे मास आपण तयार करतो ओके ब्रिटल प्रोडक्ट तयार होतो म्हणजे फेरियस साइजचेच असणार ते त्याच्यानंतर फ्रॅक्चर कसं आहे वॅक्सी सोल्युबिलिटी बघा इट इज एंटायरली सोल्युबल इन 60% अल्कोहोल तर हे जे एलो आहे तर हे 60% अल्कोहोल मध्ये पूर्ण सोल्युबल होतं अँड इट पार्टली सोल्युबल इन वॉटर आणि वॉटर मध्ये थोड्या प्रमाणात सोल्युबल होतं 60% अल्कोहोल मध्ये पूर्ण सोल्युबल होतं ठीक आहे स्टँडर्ड काय बघायची गरज नाही नेक्स्ट बघा केमिकल कॉन्स्टिट्युएंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आफ्टर बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑल व्हरायटीज ऑफ एलोज अ येलो कलर्ड क्रिस्टलाइन सब्स्टन्सेस नोन ऍज बार्बेलॉइन ओके बार्बेलॉइन मध्ये सी ग्लायकोसाइड प्रेझेंट असत ओके जे एलोचे जे ऑल व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये येलो क्रिस्टलाइन येलो कलर्ड क्रिस्टलाइन जो सब्स्टन्स असतो त्याला बार्बेलॉइन असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये सी ग्लायकोसाइड प्रेझेंट असतात देन रेझिन्स अँड एलो इमोडिन आयसो बार्बेलिन इज प्रेझेंट इन क्युरियाकाओ अँड केपॅलोज तर आता तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही हा कोणत्या व्हरायटी मध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट असतं तर काय लक्षात ठेवाल तुम्ही तुम्हाला मी जे नोट्स देईन त्याच्यामध्ये जेवढा पार्ट रिक्वायर आहे तेवढाच येणार आहे हा एलो मध्ये काय असतं बार्बेलॉइन सी ग्लायकोसाइड रेझिन एलोइमोडिन आयसो बार्बेलॉइन ओके कोणत्या व्हरायटी मध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे लक्षात ओके हा केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघत होतो आपण त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवाल बार्बेलॉइन प्रेझेंट असतं सी ग्लायकोसाइड रेझिन एलो इमोडिन आयसो बार्बेलॉइन ओके त्याच्यानंतर बीटा बार्बेलॉइन देन एलिनोसाइड्स ए अँड बी एवढे केमिकल कॉन्स्टिट्युएंट लक्षात ठेवायचं बार्बेलॉइन स्ट्रक्चर ठीक आहे बार्बेलॉइनचं स्ट्रक्चर एखादं केमिकल जे मेन केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं स्ट्रक्चर सुद्धा लक्षात ठेवावं लागेल हे समजतंय का बाळांनो का डोक्यावरून चाललंय चौगुले मॅडम समजतंय ना हो मॅम हा व्यवस्थित लक्षात ठेवायचं हे जरा मी जास्तच आहे ठीक आहे डिग्रीच्या जास्त आहे तुम्हाला याच्यामध्ये
तर डिप्लोमासाठी आपल्याला इतकं काही स्टडी करायचं नाहीये. बायोलॉजिकल सोर्स फक्त बघायचा, लगेच केमिकल कॉन्स्टिट्युएंट पार्ट करायचे आणि थेरपेटिक युज. ठीक आहे, थेरपेटिक युज आता लॅक्झिटिव्ह मध्ये आलो आहे म्हटल्यावर पहिला युज तर काय असेल, लॅक्झिटिव्ह म्हणून युज केलं जातं हा फॉर रिलीव कॉन्स्टिपेशन. नेक्स्ट बघा, समजलं कोणकोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याच्यामध्ये, हे काही वाचत बसायची गरज नाही. त्याच्यामुळे चार्ट बनवा म्हणते तुम्हाला, चार्ट बनवला की लगेच लक्षात येईल तुमच्या. ओके, बार्बेलॉन असतं रेझिन, बार्बेलॉन मध्ये स्टिक ग्लायकोसाइड रेझिन असतात, अलोइमोडिन असतं, आयसो बार्बेलॉन असतं, त्याच्यानंतर बीटा बार्बेलॉन आणि अलिनोसाइड ए अँड बी बार्बेलॉन स्ट्रक्चर. बार्बेलॉन द नेक्स्ट बघा, आयडेंटिफिकेशन टेस्ट, आयडेंटिफिकेशन टेस्ट पण विचारतात. ठीक आहे, पण काय स्पेसिफिक ड्रगचा टेस्ट आहे त्याच विचारतात, पण याचे आपण बघून घेऊयात आयडेंटिफिकेशन टेस्ट. टू 5 ml ऑफ टेस्ट सोल्युशन ऍड 2 ml ऑफ नायट्रिक ऍसिड, डिफरंट व्हरायटीज ऑफ ॲलो, ॲलोज प्रोड्यूस डिफरंट कलर्स मेन्शन ऍज अंडर. ओके, केप ॲलोला येलोश कलर येतो, क्युरा कॅलोजला रेडिश. एकच लक्षात ठेवायचं, केप ॲलोचा येलोश ब्राऊन कलर येतो नायट्रिक ऍसिड टाकल्यानंतर ॲलोच्या सोल्युशन मध्ये. नेक्स्ट टेस्ट बघा, क्युरिया काओ एलो, सॉरी नेक्स्ट टेस्ट बघा, क्लन्स टेस्ट. क्लन्स टेस्ट पहिली टेस्ट काय, नायट्रिक ऍसिड टाकायचं एलोच्या त्या सोल्युशन मध्ये, येलो कलर येतो. नेक्स्ट टेस्ट आहे एलोची क्लन्स टेस्ट. क्लन्स टेस्ट ऍक्रियस सोल्युशन ऑफ 2 ml ऍक्रियस सोल्युशन ऍड अ ड्रॉप ऑफ सॅच्युरेटेड कॉपर सल्फेट सोल्युशन फॉलोड बाय सोडियम क्लोराईड 0.5 gram अँड अल्कोहोल 90% 2 ml. आता हे सगळं ऍड केल्यानंतर ऍक्विस सोल्युशनच्या आलमध्ये वेगवेगळ्या ऍलोजला वेगवेगळा कलर येतो, तर के पॅलोज तुम्ही लक्षात ठेवा पिंक कलर इथं डेव्हलप होतो क्लन्स टेस्ट मध्ये. ठीक आहे, दोन टेस्ट आहेत, पहिली आहे नायट्रिक ऍसिड टाकल्यानंतर ब्राऊन टू ग्रीन कलर येतोय, येलोश ब्राऊन टू ग्रीन, आणि क्लन्स टेस्ट मध्ये काय करायचंय, ऍक्विस सोल्युशन 2 ml घ्यायचं ज्याच्यामध्ये वॉटर आणि ॲलो आहे, त्याच्यानंतर ड्रॉप ऑफ सॅच्युरेटेड कॉपर सल्फेट ऍड करायचे कॉपर सल्फेट सोल्युशनचा बाय सोडियम क्लोराईड, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड 0.5 gram असेल असं कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, अल्कोहोल 90% 2 ml, 90% अल्कोहोल 2 ml ऍड करायचं. ठीक आहे, ऍक्विस सोल्युशन त्याच्यामध्ये 2 ml मध्ये सॅच्युरेटेड कॉपर सल्फेट सोल्युशन ऍड करायचं, त्यानंतर सोडियम क्लोराईड आणि अल्कोहोल 90% ऍड करायचं, त्याच्यामध्ये काय होतं फेंट कलरेशन इज डेव्हलप. क्लन्स टेस्ट दोनच टेस्ट आहे, तेवढं लक्षात ठेवा. युजेस बघा ॲलोचे, इट इज युज्ड ॲज इरिटंट पर्गेटिव्ह. ओके, लॅक्झिटिव्ह पर्गेटिव्ह इरिटंट पर्गेटिव्ह सेम ऍक्शन असते पर्गेटिव्हचे पण. इट इज युज्ड ॲज कॉस्मेटिक्स ॲज अ प्रोटेक्टिव्ह. त्याचबरोबर दुसरा युज काय ॲलोचा, तुम्हाला जे ॲलोचे ॲलोवेराचे घरगुती युज जर माहिती असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. असं काही नाही की इथले पाठ केले पाहिजेत, ऍक्युरेट तेच लिहिले पाहिजेत. हा, कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा ॲलोचा युज होतो बघा, ॲलोवेराचा. नेक्स्ट बघा, ऍज अ ट्रीटमेंट ऑफ रेडिएशन बर्न्स. ओके, जर रेडिएशन बर्न्स झाले असतील तर त्यावेळेस सुद्धा ॲलोचा युज केला जातो. इट स्टिम्युलेट दी ग्राउंड, बरोबर, ग्राउंड ऑफ हेअर्स. ओके, तर हेअर ग्रोथ साठी सुद्धा हे युज केलं जातं ॲलो. हेअर ग्रोथ स्टिम्युलेट दी ग्रोथ ऑफ हेअर्स. इट इज अप्लाइड फॉर पेनफुल इन्फ्लेमेशन. ओके, त्याचबरोबर इन्फ्लेमेशन झालं असेल, पेनफुल इन्फ्लेमेशन, तर अशा वेळेस सुद्धा हे ॲलो युज केलं जातं, ॲलोवेरा. देन ऍज अ हेअर टॉनिक, हेअर टॉनिक म्हणून सुद्धा युज होतो. ऍज अ लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह, लॅक्झेटिव्ह पर्गेटिव्ह म्हणून सुद्धा युज होतो.
ओके हे झाले यूजेस ऑफ एलो ही रिटर्न परगेटिव कॉस्मेटिक्स देन ट्रीटमेंट ऑफ रेडिएशन बर्न्स देन ग्रोथ ऑफ हेयर्स पेनफुल इन्फ्लेमेशन साठी हेअर टॉनिक म्हणून आणि लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्ह म्हणून लॅक्झेटिव्ह परगेटिव्ह सेम सेक्शन आहे परगेटिव्हची जरा जास्त डीप ऍक्शन असते हा ठीक आहे इम्पुटिंग बॉवेल ठीक आहे हे झाले ॲलोचे युजेस म्हणजे थेरपेटिक इफिकसी त्याची थेरपेटिक इफेक्ट हा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट डिसीज वरती ऍक्ट होण्याची त्याची हे कपॅसिटी समजलं युजेस ऑफ ॲलो इरिटंट परगेटिव्ह आहे त्याच्यानंतर कॉस्मेटिक्स मध्ये युज केलं जातं ट्रीटमेंट ऑफ रेडिएशन बर्न्स देन ग्रोथ ऑफ हेअर पेनफुल इन्फ्लेमेशन हेअर टॉनिक लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्ह म्हणून या ॲलोचा यूज केला जातो आता काय लक्षात ठेवायला याच्यामध्ये ॲलो मध्ये सोपं आहे एकदम ॲलोवेरा लॅक्झेटिव्ह मध्ये पहिला ड्रग आहे ॲलोवेरा ॲलोवेरा मध्ये कन्सिस्ट ऑफ ड्राईड ज्यूस ऑफ द लीव्ह ऑफ ॲलो बार्बिडेन्सिस ओके कोणता पार्ट यूज केला जातो याचा ड्राईड ज्यूस ऑफ द लीव्ह ऑफ ॲलो बार्बिडेन्सिस हा बिलॉंगिंग टू द फॅमिली लिलिएसी कोणता पार्ट यूज केला जातोय त्याच्यानंतर त्याचं सायंटिफिक नेम त्या प्लांटचं आणि फॅमिली लिलिएसी सीई एई त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणकोणते आहेत बार्बेलॉइन सी ग्लायकोसाइड रेझिन ॲलोइमोडिन ॲसो बार्बेलॉइन देन बीटा बार्बेलॉइन ओलिओ देन ॲलोनोसाइड्स ए अँड बी बार्बेलॉइनचं स्ट्रक्चर ठीक आहे त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट ओके इतक्या महत्वाचे नाही आहेत पण बघा नायट्रिक ऍसिड ऍड करायचंय सोल्युशन मध्ये टेस्ट मध्ये सोल्युशन घ्यायचं वॉटर आणि ॲलोचं इन दॅट सोल्युशन ऍड नायट्रिक ऍसिड ओके इट गिव्ह येलोइश ब्राऊन टू ग्रीन कलर देन नेक्स्ट टेस्ट क्लंग्स टेस्ट फॉर ॲलो इन दिस टेस्ट यू हॅव टेक aqueous solution 2 ml add a drop of saturated copper sulfur solution followed by sodium chloride 0.5 gram and alcohol 90% 2 ml sagla add kelyanantar faint coloration itta develop hote clung test madhe thik hai next baga uses irritant purgative ahe cosmetics madhe use hoto radiation burns cha treatment madhe tyachanantar growth of hair त्याच्यानंतर हेअर टॉनिक म्हणून आणि अप्लाइड फॉर पेनफुल इन्फ्लॅमेशन लॅक्झेटिव्ह आणि परगेटिव्ह तर ते आहेच ठीक आहे ॲलो समजलं का देऊ का ते निकिता मॅडम ठीक आहे आता लगेच काय करायचं चार्ट बनवायचा हो लेक्चर ऐकत ऐकत तो आता आज जरी बनवला नसेल तर उद्यापासून काय करायचं लेक्चर ऐकताय तो पण तिकडे लिहून पण घ्यायचं नोट्स तर मी देतेच हा एक दोन दिवसात दोन चार ड्रग इन्क्लूड करून मी क्लासरूमला नोट टाकत जाईन किंवा अगोदरच टाकायचं नाही इथून पुढं तुम्ही पण लिहित चला तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल त्याची ठीक आहे नेक्स्ट ड्रग बघूयात आपण ठीक आहे आज बस झाला ॲलोच बस झाला मॅम मार्क सांगा ना काय म्हणते मॅडम कोण बोलतो हा काय प्रॉब्लेम आहे का हा मॅडम मार्क सांगा मॅम मार्क्स बाकीच्याने सांगितले का तुम्हाला सांग एचपीजी दिसली होती आम्हाला सोशल फार्मसीची नंतर मॅडमने केमिस्ट्रीची पण सांगितली केमिस्ट्रीची पण सांगितले का बरं बघूयात आपण लगेच
cognoscenti. ओके केशव निकम तुम्ही मेल आयडी तुमचंच टाकलं होतं ना प्रत्येकाने? यस मॅम. यस मॅम. आहे का केशव निकम? निकम केशव. केशव निकम ऍब्सेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर भोसले आनंद. मॅम आरती भोसले. ठीक आहे. मी त्याच्यासाठीच म्हणते मी काही हे केलं नाहीयेत रिस्पॉन्सेस अजून. आहेत माझ्याकडे तुमचे मार्क्स पण मी ठीक आहे का तुम्हाला मेल आयडी वरून समजेल तुमच्या? समजते मॅम सांगा. आनंद भोसले. यस मॅम. कोण आहेत? आरती भोसले. हा आनंद भोसले 658. हा रिस्पॉन्स द्या. कुणाचा आहे ईमेल? आनंद भोसले. माझा मॅम. 36 आहेत मॅडम. चांगले मार्क्स आहेत तुम्हाला. कुठे गेले मॅम? हा मॅडम मार्क्स केले कुठे तुमचे? चार मार्क कुठे गेलेत? बघितलं ना आपण आता. मॅम हो कुठे गेले मार्क्स तुमचे चार? काय कळलंच नाही. बोला काहीतरी. बोला फास्ट. ठीक आहे वेळ झाला. आपण काय करत उद्याच मार्क्स बघूया सगळ्यांचे. ठीक आहे उद्या बघूयात आपण सगळ्यांचे मार्क्स रोल नंबर वाईज. मॅम सांगा ना. पटपट मॅम सांगा की मार्क आताच? आताच आहे का शेत? येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट बघा किरण काळे. किरण काळे अब्सेंट प्रेझेंट आहेत का? किरण काळे ठीक आहे. किरण काळे 31. कल्याणी साखरे 18.
राजेंद्र अटकरे 24, प्रमोद कदम 21, सुप्रिया बनगर 23, वृषाली व्यवहारे 33, त्याच्यानंतर मॅडम ईमेल वरून समजत नाही, मी तुम्हाला उद्या तुमचे मार्क्स ओके रिव्ह्यू करू तुमच्या मेलला किंवा सांगूयात लेक्चरला, सॉरी परवा. हा ठीक आहे, असा वेळ पण जातो. ओके मॅम, मार्क्स सांगायचे नाहीयेत मला, मला तुमचा स्कोर बघायचा आहे, मला तुमचे मार्क्स कुठे गेले ते पण चेक करायचं आहे. हा आणि तो पार्ट आपल्याला रिपीट घ्यायचा आहे. ठीक आहे, मार्क्स सांगायचे नाहीयेत मला.